माझं नाव संजय चिंतामण कुलकर्णी आहे. मी हिमाचल वेस्टर्न रिजन कमिटीचा चेअरमन आहे. ह्या पर्टिक्युलर हे जे ऑकेजन आहे त्या ऑकेजन आहे इलेक्रामा 25 याची माहिती देण्यासाठी आम्ही इथे नाशकात आलो आहोत. इलेक्रामा 25 इलेक्रामा हे जगातलं वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीसाठी. याच्यामध्ये जी माणसं व्हिजिट करण्यासाठी येणार आहेत, गेल्या वर्षी ही 4 लाख लोकं व्हिजिट करायला आली होती भारतातून आणि परदेशातून. यावर्षी आम्ही अँटिसिपेट करतो आहे साधारणपणे 5 लाखाच्या आसपास फुटफॉल होईल, व्हिजिट करायला लोकं येतील. त्याचप्रमाणे एक्झिबिटर्स इथे आहेत, हे एक्झिबिटर्स 1100 वरती आहेत. एक आणि हे जे एक्झिबिटर्स आहेत ह्याच्यामध्ये स्मॉल स्केलमधले आहेत, मीडियम स्केलमधले आहेत, लार्ज स्केलमधले आहेत. संबंध जो एरिया आहे एक्झिबिशनचा तो काही लाख स्क्वेअर फूटमध्ये कव्हर केलेला आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये परदेशातल्या लोकांचं पेवेलियन देखील आहे. थोडी गंगा उलटी वाहते, आपण परदेशामध्ये जात होतो, परदेश लोक परदेशातली लोकं आता आपल्या इथे त्यांचं पेवेलियन घेऊन येतात आहे. US लोकं येतात आहे, जर्मनीमधून येतात आहे, युरोपमधून येतात आहे. आणि अशा पद्धतीचं हे इलेक्रामा आहे. आणि त्याच इलेक्रामामध्ये आपण फार मोठा रोल घेतलेला आहे, कारण हे हिमाचल फ्लॅगशिप एक्झिबिशन आहे. ह्याच्यामध्ये जर्मनी ही फोकस कंट्री आहे, फोकस कंट्री म्हणजे स्पेशल कंट्री आहे. मी त्यांनी तिथे स्वतः एक पुढाकार घेऊन इलेक्रामामध्ये ते येतात आहे. फ्रान्स ही असोसिएटेड कंट्री आपल्या बरोबर आहे इलेक्ट्रामामध्ये. 70 कंट्रीज, 600 फॉरेन बायर्स ही एवढे सगळं लोक तिथे येणार आहेत. आणि पहिल्यांदा कंट्री ही ऑस्ट्रेलिया, US आणि ऑस्ट्रिया इथली ही लोकं इथे येणार आहेत. म्हणजे बघायला गेलं तर आज इलेक्रामा की जे आपल्या भारतामध्ये झालं ॲज अ भारतामधलं ते एक्झिबिशन आज इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे. आणि इंटरनॅशनल लेवलला लोक येत आहेत, कुतूहलाने येत नाही आहेत, तर आमच्या देशामध्ये म्हणजे त्यांच्या देशामध्ये काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज होऊ शकतात का हे पाहण्यासाठी.